नमस्कार, करिश्मास किचन मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज मी आपल्यासोबत फ्रेंच फ्राईजची रेसिपी शेअर करणार आहे. क्रिस्पी फ्रेंच फ्राईज आपण घरच्या घरी कसे सोप्या पद्धतीने बनवले त्याची मी कृती आपल्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग आपण फ्रेंच फ्राईज बनवायला सुरू करूया. सर्वप्रथम मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे. इथे मी 3 ते 4 मोठे बटाटे वापरणार आहे. त्यात बटाट्यांना छान धुवून घेतलेलं आहे, त्यांची सालं काढून घेतलेली आहेत आणि पुन्हा एकदा त्या बटाट्याला धुवून घेतलेलं आहे, ज्यामुळे तो ऑक्सिडाइज नाही होणार किंवा काळा नाही पडणार. आणि आता ह्या बटाट्याला मी गोल आकारात चिरून घेणार आहे. मध्यम आकाराचं आपण ह्याला चिरून घेणार आहोत, म्हणजे आपला बटाटा छान नंतर आपल्याला उभ्या आकारात चिरता येईल. आता ह्या बटाट्याचे आपण फिंगर्स चिरून घेणार आहोत. इथे आपल्याला बारीक फिंगर्स हवेत, पण हा बटाटा जरा मोठा असल्यामुळे मी ह्या फिंगर्सला पुन्हा एकदा मध्ये चिरणार आहे. तर अशाच पद्धतीने मी हे 3 ते 4 मोठे बटाटे चिरून घेणार आहे. ह्याला आपण छान बारीक चिरणार आहोत. तर हे आपले फिंगर्स आपण चिरून घेऊया. तर हे आपले बटाटे चिरून झालेले आहेत. आता मी एका कढईमध्ये तेल तापवत ठेवलेलं आहे, तळणीसाठी तेल तापवलेलं आहे. तेल तापल्यानंतर आपण ह्यात बटाटे तळून घेणार आहोत. थोडे थोडे करून आपण ह्याच्यात हे बटाट्याचे फिंगर्स घालणार आहोत आणि ते तळून घेणार आहोत. छान क्रिस्पी होईपर्यंत आपण त्यांना तळायचं आहे. एक 3 ते 4 मिनिटात आपल्या बटाटा शिजेल. तर मोठ्या आचेवरच आपण ह्या बटाट्यांना छान तळून घेणार आहोत. आपल्याला या बटाट्यांना खूप गोल्डन ब्राऊन नाही करायचंय, पण काही बटाट्यांना तसा रंग आला तरी काही हरकत नाही. तर एक 4 ते 5 मिनिटांनंतर आपण हे बटाटे छान तळून आपले तयार आहेत. तर त्यांना आपण तेलातनं बाहेर काढून घेऊयात आणि असेच बाकीचेही छान फिंगर चिप्स तळून घेऊयात. तर हा दुसरा घाणा पण आपला छान एक 4 ते 5 मिनिटांनंतर तयार झालेला आहे. तोही आपण छान काढून घेऊयात बाहेर, एक ताक टिश्यू पेपर वरती काढून घेऊयात आणि आपले फिंगर चिप्स तयार झालेले आहेत. तर ह्या फिंगर चिप्सला आता थोडेसे गरम असतानाच आपण ह्याच्यावरती थोडंसं मीठ घालून घेणार आहोत, ज्यामुळे त्याला एक सॉल्टी फ्लेवर लागेल. खूप मीठ नाही घालायचं, पण त्याला छान चव लागली पाहिजे बटाट्यांना. अशा पद्धतीचं मीठ घालून आपण त्यांना छान टॉस करून घेऊयात. आणि आता या फिंगर चिप्सला मी मेयोनीज बरोबर सर्व्ह केलेलं आहे. इकडे मी ओरिजिनल मेयोनीज वापरलेलं, त्याच्यावरती मी थोडीशी गार्लिक पावडर घातलेली आहे. तर आपले फिंगर चिप्स तयार आहेत. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की माझ्या कमेंट्समध्ये कळवा. करिश्मास किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. आपण पुन्हा भेटू एका नवीन आणि चविष्ट अशा पदार्थासोबत. तोपर्यंत नमस्कार.